मुलांनो, आज आपण नागपंचमी या सणाची माहिती घेणार आहोत. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत पशु, पक्षी, वृक्ष, अगदी विषारी जीवजंतूंचाही आदर केला जातो. त्यांच्या उपयुक्त गुणांची पूजा केली जाते. त्यातूनच नागपंचमी हा सण सुरू झाला असावा. हा सण प्रामुख्याने स्त्रियांचा आहे. भारताच्या सर्व भागात या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते. नाग विषारी असला तरी आपण त्याला देव मानले आहे. विशेषतः तो शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण शेतातील पिकांची नासाडी करणारे बेडूक, उंदीर, घुशी इत्यादी नागाचे सर्पाचे भक्ष असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळते. अशा या नागाविषयी आदर दाखवण्यासाठी नागपंचमी सण सुरू झाला. या दिवशी काही ठिकाणी गहू, तांदूळ यांच्या पिठाची नागमूर्ती तयार करून तिची पूजा करतात. महाराष्ट्रात मात्र या दिवशी चिखलाच्या नागप्रतिमेची पूजा करतात. त्याला लाह्या, दूध अर्पण करतात. नाग घरी, दारी, शेतात कुठेही असतो, म्हणून नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात नांगर घालत नाही, उकरतही नाही, काहीही कापत नाही. नाग ही क्षेत्रदेवता आहे. तिला त्रास होईल असे काहीही करायचे नसते. नागपूजा केल्याने सर्व सुखांचा लाभ होतो अशी भावना आहे. नाग वारुळात असतो म्हणून नागपंचमीला स्त्रिया गावाच्या बाहेर असलेल्या वारुळाची पूजा करतात. मंगळागौरीप्रमाणे या दिवशी माहेरी आलेल्या मुली नाचगाणी, झोपाळे, उखाणे इत्यादी खेळ खेळतात. नागपूजा करणाऱ्याला नागविष बाधत नाही असे मानले जाते. या दिवशी भोजनासाठी उकडलेले पदार्थ करतात. महाराष्ट्रात पुरणाची दिंडे हा पदार्थ करतात. तर मुलांनो, कशी वाटली नागपंचमीची माहिती? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.